काल एक क्लिप एका पंजाब मधल्याच शेतकऱ्याची फिरते आहे ती इतकी सोप्या शब्दामध्ये आहे की ज्याच्यामध्ये त्याने जे मांडलंय ते आम्ही अक्षर म्हणजे फ्रॉम द डे वन मांडतो. काहीही बदल नवीन झालेला नाही, सगळं जुनं आहे तसंच आहे. जे मार्केटमध्ये विकायला परवानगी आहे ते आहे, मार्केटच्या बाहेर विकायला परवानगी नव्हती ती मिळाली. शेतकऱ्याचा फायदा झाला की तोटा, त्यामुळे रोज केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करतो. सगळ्यात मेजर विषय आता केंद्र सरकारने जो मान्य केला की जो गृहित होता पण आता मान्य केला की MSP आम्ही ऑन पेपर आणतो, MSPला आम्ही बांधील. आता कोणी विषय राहतो, शेवटी पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना काय घाबरवलं की नवीन कायद्यामुळे MSP जाईल आणि मग तुमचा माल हा मातीमोल किमती विकला जाईल. वारंवार सरकारने आकडे दिले, गेल्या 5-6 वर्षामध्ये कसं आपण अधिक खरेदी शेतकऱ्यांची केली आणि त्याचे MSP कसे वाढवत चाललो. पण शेवटी सरकारने मान्य केलं की तुम्हाला ऑन पेपर हवं आहे ना, तर ऑन पेपर. म्हणजे आतापर्यंत कधी ऑन पेपर नव्हतं, MSP ही गृहित होती, ऑन पेपर आणण्याचा आग्रह झाला. म्हणजे हे अडवणुकीचं धोरण आहे, पण काल सरकारने ते ऍक्सेप्ट केलं. तरी आम्ही आंदोलन करणार, तरी आम्ही भारत बंद करणार, याला काही अर्थ नाही. त्यामुळे सरकार सामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी हा केलेला कायदा काही केला रद्द करणार नाही. त्याच्यामध्ये ज्या करेक्शन्स आहेत त्याला सरकार तयार झालं.